नमस्कार, आघात न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी पूजा चव्हाण. आपण पाहतात आघात न्यूज पुराण. नागाव ग्रामपंचायत मधील बेकायदेशीर बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत नागाव ग्रामपंचायतीच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम उभारल्याची याचिका नागावच्या ग्रामस्थ अजय म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात केली होती. या संदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने बिल्डर्सचे दाबे दणाणले आहेत. सदरील बिल्डरने कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता 3 मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. सर्व स्तरातून अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याने सदर प्रकार होत आहेत. यावरून कळते नागाव ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराची पाण्यामुळे किती खोलवर रुजली आहेत आणि अजून असे किती प्रकार झालेत किंवा होणार आहेत अशी चिंता येथील नागरिकांना वाटू लागली आहे. नवजात मुलाला रुग्णालयात सोडून आईचे पलायन. नवी मुंबई वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर नवजात मुलाला रुग्णालयात सोडून तिने पलायन केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. वय वर्ष 28 मनी मेघला विनोद जाधव अशी या महिलेचे नाव असून वाशी पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. तर नवजात बाळाला नेरूळ येथील बाल संगोपन केंद्रात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. उरण येथील हनुमान कोळीवाडा पुनर्वसन जागेचे प्रशासनाकडून पाहणी. 1 डिसेंबरला रोजी होणारे आंदोलन आता 22 फेब्रुवारीला. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17 नोव्हेंबर रोजी 4 वाजता हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जेनपेठेच्या जसकार येथील भराव केलेल्या जमिनीत शासनाने सन 1985 शासन निर्णयाने शेवा हनुमान कोळीवाडा गावातील 86 शेतकरी 170 बिगर शेतकरी असे 1256 कुटुंबांना भूखंड जमीन वाटपाचे आणि शासनाच्या मापदंडाने नागरी सुविधा देण्याची कामाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्यावर सोपवली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार भाऊसाहेब अंधारे जेएनपीटी प्रशासन अधिकारी राजेश फडके नावाशेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे आणि इतर अधिकारी यांच्या कस्टम वसाहतीजवळील जेएनपीटीच्या विकसित जमिनीत प्रशासनाच्या मापदंडानुसार 710 गुंठ्यात 256 भूखंड आणि शासनाच्या मापदंडानुसार नागरी सुविधा देण्याचे मान्य कबूल केले आहे. यावेळी सदर जमिनीची पाहणी शासकीय अधिकारी व हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केली. पुनर्वसाचे काम करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाने वेळ मागितल्याने हनुमान कोळीवाडा मंदिरात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ पुनर्वसन कमिटी यांची तातडीने बैठक झाली. या बैठकीत 1 डिसेंबर रोजी होणारे आंदोलन आता 22 फेब्रुवारी 2022 रोजी ठेवण्याचे एकमत झाले आहे तथा निर्णयही जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे हनुमान कोळीवाड्याचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची जर शासनाने फसवणूक केली तर 26 फेब्रुवारी 2022 रोजी प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्राम सुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा पुनर्वसन कमिटीने प्रशासनाला दिलेला आहे.